Welcome to e-learning platform. Today we are going to study part 2 of human body and organ systems. Today's subtopics are respiratory system, its structure and function, Shvasan Samstha, tyachi rachana va karya, and blood circulatory system, Raktabhisaran Samstha. Now we are going to study structure and function of respiratory system. आता आपण श्वसन संस्थेची रचना आणि कार्य बघणार आहोत. This is nose. हे नाक आहे. याच्यामधून हवा गाळून आतमध्ये घेतली जाते. The air is filtered through this nasal passage and it enters your throat. हा आहे घसा, जिथे अन्न नलिका आणि श्वसन नलिका यांची सुरुवात होते. अन्न नलिका ही मागे असते आणि श्वसन नलिका ही त्याच्या पुढे असते. घशामध्येच एक झडप असते. ही झडप श्वसन नलिकेवरती असते. झडपेमुळे गिळलेले अन्न शक्यतो श्वसन नलिकेमध्ये जात नाही. This is food pipe behind trachea. Trachea carries the air and it also has a valve on the top of it. Because of this valve, the food always enters food pipe and doesn't enter this trachea. Now trachea begins and it bifurcates in the chest region. छाती मध्ये ही श्वसन नलिका आल्यानंतर दोन भागांमध्ये विभागली जाते. नाउ दिस प्रक्रिया एंटर्स राईट लंग अँड लेफ्ट लंग. ही श्वसन नलिका उजव्या फुफ्फुसामध्ये आणि डाव्या फुफ्फुसाच्या भागामध्ये शिरकाव करते आणि मग पुढे त्याचे छोटे छोटे असे भाग पडतात. Then it bifurcates into many small tracheoles. ही श्वसन नलिका पुढे जाऊन छोट्या छोट्या नलिकांमध्ये विभागली जाते. हा भाग आहे उजवा आणि हा भाग आहे डावा फुफ्फुसांचा आणि त्या खालोखाल आहे श्वासपटल. This is called as diaphragm. This diaphragm is made up of muscles. हे स्नायूंनी बनलेलं असतं श्वासपटल आणि हवेच्या दाबामधल्या फरकामुळे हवा आतमध्ये किंवा बाहेर ढकलली जाते. Due to difference in air pressure, the air is either exhaled or inhaled inside. Now next we will see what exactly happens in these lobes of lungs. आता ह्या फुफ्फुसांच्या भागामध्ये काय होते ते आपण बघून घेऊ. दीज आर लंग्स, लेफ्ट लोब अँड राईट लोब. दिस इज द साऊंड बॉक्स थ्रू विच ट्रकिया पासेस. ॲज ट्रकिया एंटर्स लंग लोब्स, दे डिवाइड इन टू स्मॉल नेटवर्क ऑफ ट्रकिओल्स. हार्ट इज लोकेटेड इन द सेंटर बट टिल्टेड टुवर्ड्स लेफ्ट. नाऊ ऑल दीज वेन्स अँड आर्टरीज are stemming out from the heart. Heart is located near inside lung lobes because the major oxygenation occurs inside the lungs. So the blood is purified by the lungs and heart just pumps the blood. These lung lobes are made up of alveoli. Let us see another model. Lungs are made up of alveoli. So this bronchi divides into small small balloon like structures named as alveoli. आपण ह्याला मराठीत वायुकोश असं म्हणतो. हे छोट्या छोट्या फुग्यांसारखे असतात. If you cut open a section of a bunch of alveoli, it is completely hollow inside. वायुकोश हे आतमध्ये एकदम पोकळ असतात. When we breathe in the air,
The air is mixed with all the gases like oxygen, carbon dioxide, etc. But the purification actually occurs in the capillaries. ब्लड मध्ये ऑक्सिजन टाकला जातो केशांवरच्या केशिकांमुळे. नाउ दिस इज पल्मनरी आर्टरी विच कॅरीज डी ऑक्सिजनेटेड ब्लड टू द लंग्स फॉर द प्रोसेस ऑफ प्युरिफिकेशन. याला आपण फुफ्फुसाकडे जाणारी धमनी असं म्हणतो. ही घेऊन येत असते कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसांकडे. द कार्बन डायऑक्साईड विच इज कलेक्टेड इन दीज आर्टरीज इन दिस कॅपिलरीज ऑफ आर्टरीज इज रिलीज्ड इन साईड द एल्विओलाय. कार्बन डायऑक्साईड ह्या छोट्या छोट्या धमन्यांच्या केशिकांमधून ह्या फुग्यामध्ये म्हणजे वायुकोशामध्ये सोडला जातो आणि वायुकोशामधला ऑक्सिजन इकडे ह्या छोट्या छोट्या शिरांमध्ये घेतला जातो. द ऑक्सिजन इन साईड एल्विओलाय कम्स आउट बिकॉज द मेम्ब्रेन इज व्हेरी थिन and it gets carried by the pulmonary vein. Now this pulmonary vein takes all the oxygenated blood to the heart. अशा प्रकारे ही जी आहे ही हृदयाकडे जाणारी शीर सगळं शुद्ध रक्त घेऊन जात असते. Now let us study blood circulatory system. आता रक्ताभिसरण संस्थेचा अभ्यास करूयात. This is important as it is related to the respiratory system. हे शिकणे महत्त्वाचे आहे कारण रक्ताभिसरण संस्थेचा संबंध हा श्वसन संस्थेशी जोडला गेलेला आहे आणि ह्यामुळेच सतत ऊर्जा निर्माण होत असते हे आपण बघितलेच आहे. चला तर मग रक्ताभिसरण संस्था बघूयात. Now this is model of heart which plays very important role in blood circulatory system. As you can see, this is made up of lot of muscles as heart performs pumping of blood to different parts of the body. So now we can see these major blue colored and red colored blood vessels and also these small blue colored and red colored blood vessels. So usually what happens is the blood vessels which carry oxygen from the heart to different body parts are red in color and are called as arteries. ज्या रक्तवाहिन्या ऑक्सिजन घेऊन हृदयापासून सर्व शरीराला रक्ताचा पुरवठा करतात त्यांना आपण धमनी किंवा रोहिणी म्हणतो. Whereas those blood vessels which carry carbon dioxide from different parts of the body to the heart are called as veins. ज्या रक्तवाहिन्या कार्बन डायऑक्साइड घेऊन हृदयापर्यंत येतात त्यांना आपण नीला म्हणतो. These small blood vessels which you can see on this muscular structure of heart are actually for providing blood to the heart. Now in heart there are total four parts. The upper two chambers, these are called as atrium, singular is auricle, and the lower two chambers are called as ventricles, which are called as ventricles. वरच्या भागांना आपण आलिंद म्हणतो आणि खालच्या भागांना आपण निलय असं म्हणतो. Now let us see model of circulatory system. Now this is heart. It is going to carry oxygenated blood through these arteries and it is going to carry all the deoxygenated blood from the body parts back to the heart. Now this deoxygenated blood which gets collected in the heart is going to be purified by the lungs. So the blood vessels which carry oxygenated blood to the body parts are called as arteries except those which carry blood in the lungs. The blood vessels which are blue in color carry deoxygenated blood to the heart
are called as veins, except those which go to the lungs. Now, these blood vessels are going to further divide and decrease in diameter, forming capillaries. Capillaries या अगदी छोट्या छोट्या रक्तवाहिन्या असतात ज्या की प्रत्येक पेशीला न्यूट्रिएंट्स, ऑक्सिजन हे सगळं पोहोचवतात. यांना आपण केशिका म्हणतो. सब टॉपिक्स फॉर नेक्स्ट सेशन आर ब्लड, रिप्रोडक्टिव सिस्टम पार्ट 1.